नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासोबत ताकांच्या वेगवेगळ्या चवीच्या रेसिपीच घेऊन आलेली आहे आणि आज तुम्हाला मी वेगवेगळ्या फ्लेवरचे झटपट बनणाऱ्या ताकांच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्याच घरात ताक रोजच बनवलं जातं पण वेगवेगळ्या फ्लेवरचे ताक तुम्ही हे जर बनवून प्यालात तर तुम्हाला त्याचे वेगवेगळ्या प्रकारे फायदे होणार आहेत ताकामध्ये विटामिन बी ट्वेल्व कॅल्शियम पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे तत्त्व असतात जे शरीरासाठी खूपच फायदा देतात आणि ज्यांचे पोट साफ होत नाही त्यां ज्यांच्या पोटातून आवाज येतात त्यांनी रोज ताक पिल्याने त्यांचे हे आजार नाहीसे होतात ताक पिल्यानंतर शरीराची झीज नव्वद टक्के भरून निघते व शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होते त्याचबरोबर ताक पिल्याने आपला लठ्ठपणा आपल्या शरीरात असलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास देखील खूप फायदा होतो तर इथं मी दोन ग्लास घट्ट दही घेतलेलं आहे आणि हे एकदम फ्रेश असं दही आहे तर घट्ट असं दही कसं लावायचं याचा देखील मी व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तर इथं दोन ग्लास दही मी ताक बनवण्यासाठी घेत आहे सुरुवातीला आपण बेसिक ताक बनवणार आहोत ताक बनवत असताना देखील पाण्याचं आणि दह्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे तरच ते ताक पिण्यासाठी छान लागतं चवीचं लागतं तर इथं दोन ग्लास मी दही घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चार ग्लास पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला एकच मी पाणी घातलेलं आहे तर एक ग्लास दही म्हणजे दोन ग्लास पाणी एकाच दोन असं प्रमाण आपल्याला ताक बनवताना ठेवायचं आहे ताक दही जर तुमचं खूपच आंबट झालं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पण दही नेहमी फ्रेश वापरा हे ताक आता व्यवस्थित आपल्याला घुसळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ताक खूप छान झालेला आहे आणि व्यवस्थित आपण याच्यामध्ये राहिलेले तीन ग्लास पाणी घालून ह्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पंचकर्म करते जर आपल्याला करायचं असेल तर तुम्ही नुसते तीन दिवस दुसरं काहीही न खाता पिता ताक जर दिवसभर घेतलात तर तुमचं पंचकर्म घरच्या घरी होतं आणि पंचकर्म ताकाचा तो, ताक तो प्रयोग केल्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये असलेली अतिरिक्त चरबी व पुढे चालून होणारे आजार देखील होत नाहीत तर वर्षातून आपण दोनदा हा प्रयोग केल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात तर याच्यामध्ये एक चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि हे बेसिक ताक म्हणजे आपलं साधं ताक तयार आहे तुम्ही रोज अशा प्रकारचं ताक पिऊ शकता ज्यांना सतत लघवीचा त्रास होतो सतत लघवीला जावं लागतं तर त्यांना हे ताक पिल्यानंतर त्याच्यापासून आराम भेटू शकतो आराम भेटतो आणि आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील खूप फायदा होतो तर हे साधं बेसिक ताक आपलं तयार आहे याच्यानंतर दुसरा प्रकार बनवणार आहोत ते आहे जिरा ताक तर जिऱ्यामुळं जिरा ताक पिल्याने आपल्या जिभेची चव सुधारते जर तुम्हाला चव लागत नसेल अन्नाची तर तुम्ही हे ताक पिल्यानंतर तुमच्या जिभेच्या चव सुधारण्यास मदत होते तर एक चमचा जिरा पावडर घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून हे ताक सर्व करायचं आहे आपण अगोदरच मीठ घातलेलं आहे तर दुसऱ्या वेळेस घालत असताना मीठ चवीनुसार चव बघून मीठ घालायचं आहे तर हे ताक देखील तयार आहे जिरा ताक तयार आहे थोडंसं वरतून जिरे पावडर भरभरूया बू आणि हे ताक सर्व करूयात तर याच्यानंतर आपण बनवणार आहोत अद्रकचं ताक जे की तेही चवीला छान लागतं आणि तेही पचायला तितकंच मदत करतं तर इथं एक ग्लास परत मी ताक घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी जिरे पावडर घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि मिरे पावडर घालायचे आहे तर मिरे पावडरमुळं आपल्याला जो उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास होतो तो नाहीसा होतो तुम्ही जर मिरे पावडर घालून ताक पिलात तर त्याच्यामुळे तुम्हाला पित्त जर होत असेल तर त्याच्यापासून आराम भेटतो एक चमचा अद्रकचा रस घालायचा आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी चाक साखर घालत आहे चवीसाठी व्यवस्थित मिक्स करून हे ताक परत आपण सर्व करणार आहोत तर आपलं हे अद्रकचं ताक देखील तयार आहे याच्यानंतर आपण सगळ्यांच्या आवडीचा मठ्ठा बनवणार आहोत तर मठ्ठा बनवण्यासाठी एक ग्लास ताक घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरे पावडर घालायची आहे साखर घालायची आहे मठ्ठा बनवत असताना साखरेचं प्रमाण थोडंसं सा जास्त घालायचं आहे कारण गोड मठ्ठा प्यायला छान लागतो चाट मसाला वापरला आहे मी चाट मसाला ऑप्शनल आहे थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला या मठ्ठ्याला फोडणी द्यायची आहे आपण याला फोडणीचा देखील म्हणू शकतो तर गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे एक चमचा साजूक तूप घातलेला आहे मठ्ठ्याला नेहमीच साजूक तुपाची फोडणी खूप छान लागते तर जिरे मोहरी हिंग आणि थोडीशी कडीपत्त्याची पाणी घालून आपण ही फोडणी देणार आहोत तर ही फोडणी ताकावरती घालूयात आणि तडका पॅनमध्ये थोडंसं ताक घालून तेही मिक्स करून घेऊयात तर मस्त असा मठ्ठा तयार झालेला आहे थंडगार असा आणि मठ्ठा सर्व करत असताना आपण ज्यावेळेस आपल्याला प्यायचं आहे त्यावेळेस थोडंसं साधं मीठ घालून तो मठ्ठा सर्व करायचा आहे त्याने आणखीन छान टेस्ट येते तर हा मठ्ठा आपण ग्लासमध्ये ओतूयात किंवा फोडणीचं देखील म्हटलं तरी चालेल याच्यानंतर आपण आता मसाला ताक बनवणार आहोत एकदम स्पायसी असं किंवा पुदिन्याचं ताक म्हटलं तरी चालेल इथं मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जिरे जिरे पावडर घातलेली आहे एक चमचा अद्रकचा रस थोडंसं साधं मीठ थोडासा चाट मसाला आणि थोडीशी साखर तर हे व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायचं आहे थोडंसं ताक घालून तर एक चमचा ताक घालूयात आणि याची पेस्ट बनवून घेऊयात पेस्ट बनल्यानंतर याच्यामध्ये आपण एक ग्लास ताक मिक्स करणार आहोत याला आपण एका भांड्यात काढून घेऊयात आणि आता आपण याला फोडणी देणार आहोत किंवा स्मोक्ड ताक कसं बनवायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे एक कोळसा घेतलेला आहे त्याला गॅसवरती लाल भुंद वहीपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि ताकावरती एक छोटीशी वाटी ठेवून त्याच्यामध्ये हा कोळसा घालायचा आहे त्याच्यावरती थोडेसे जिरे घालायचे आहेत त्याच्यानंतर हिंग घालायचं आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे आणि पटकन याच्यावरती एक प्लेट झाकून ठेवायची आहे जोपर्यंत एक दोन ते तीन मिनटं प्लेट झाकून ठेवायची आहे जेणेकरून सर्व स्मोक त्याच्यामध्ये उतरेल तर आपलं हे पुदिन्याचं मसाला ताक तयार झालेला आहे याला देखील आपण ग्लासमध्ये सर्व करूयात आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला सर्व करूयात तर हे पाच प्रकारचे ताक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याचबरोबर आता आपण सव्वा प्रकार देखील बघूयात तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेत अगदी थोडीशी कोथिंबीर एक लसणाची पाकळी अर्धा इंच अद्रकचा तुकडा थोडंसं मीठ घालायचं आहे साधं थोडीशी साखर घालायची आहे आणि दही घेतलेलं आहे मी एक फुलपात्र भरून एकदम फ्रेश असं दहीच वापरायचं आहे नेहमी ताक बनवत असताना याला मस्त फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि याच्यानंतर याच्यामध्ये परत दोन फुलपात्र ताक घालायचं आहे आणि याला देखील ग्लासमध्ये दे सर्व करायचे हे झटपट बनणारे सर्व ताकाचे प्रकार तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही जर कुठल्या वेगळ्या पद्धतीने ताक बनवत असाल तर ते देखील मला शेअर करा कमेंटद्वारे ते देखील मी नक्कीच ट्राय करीन आणि याच्यातला तुम्हाला कुठला प्रकार जास्त आवडला ते देखील कमेंट करून सांगा ताकाचे फायदे आपल्या शरीराला खूप आहेत ताक ताक पिल्याने उष्णता कमी होणे जळजळ कमी होणे लठ्ठपणा कमी होणे व आपल्याला शांत झोप लागणे पित्ताचा त्रास कमी होतो अशा बऱ्याच आजारांवरती ताक आपल्याला फायदा देतं तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू